बौद्धिक अक्षम मुलांना विविध कलांमध्ये पारंगत करण्याचं शिवधनुष्य स्वयं उद्योजक केंद्रानं उचललंय. या मुलांनी वेगवेगळ्या कला आत्मसात करून आपल्या क्षमतांचं दर्शन घडवलंय. गेल्या काही दिवसात स्वयंशाळेतील मुलांनी तब्बल 51 चित्र रेखाटून त्यात आकर्षक रंगही भरले आहेत. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन शाहू स्मारक भवनातील कला दालनात भरवण्यात आलंय. 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला आज सुरुवात करण्यात आली. मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे. खो न जाए ये तारे जमीन पर. बौद्धिक अक्षम मुलांना शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न स्वयं शाळा आणि स्वयं उद्योग केंद्राच्या माध्यमातून केला जातोय. या मुलांना गृहोपयोगी वस्तू बनवण्याबरोबरच त्यांना विविध कलांचं प्रशिक्षणही दिलं जातंय. त्यातून केशव लोखंडे, प्रसाद माजगावकर, प्रमोद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धिक अक्षम मुलांनी आकर्षक चित्र रेखाटले आहेत. विविध रंगसंगतीचा वापर करून रेखाटलेली चित्र बघता क्षणी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकतात. स्वयंच्या मुलांनी रेखाटलेल्या या कलाकृतींचं प्रदर्शन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्यानं भरवण्यात आलंय. शाहू स्मारक भवनमधील कला दालनात भरवलेल्या स्वयं फेस्टिवलचं उद्घाटन आर्किटेक्ट शिरीष बेरी आणि मानसी बेरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शाळेच्या अध्यक्षा शोभा तावडे, उद्योजक बीबी पाटील, श्रीनिवास मालू, अमरदीप पाटील, शैलजा देशपांडे, एमबी शेख, महेंद्र परमार, साधना घाटगे, सुलक्ष्मी पाटील, शिरीष सप्रे, निरंजन वायचा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. हे प्रदर्शन 15 मे पर्यंत सुरू राहणार आहे.